वाळूज परिसरात भर दिवसा मोठे झाडं तोडण्यात येत आहे, मात्र तरीही वन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील काही नागरिकांनी केलाय. वाढत्या वृक्षतोडीमुळे पावसाचं प्रमाण कमी झालं असून संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या खाईत अडकला असताना वाळूज परिसरात मात्र भरदिवसा मोठ्या झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तोडण्यात येत आहे. याकडे वन विभागाचं खुलेआम दुर्लक्ष होत असून दिवसाढवळ्या मोठी झाडं तोडण्यात येत असल्यानं वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते. वाळूज औद्योगिक वसाहत आणि वाढते सिमेंटीकरण यामुळे या परिसरातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होतीये. दिवसेंदिवस झाडं नष्ट होत असल्यानं याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर झाला असून पावसाचं प्रमाणही अधिक कमी झालं आहे. याकडे वन विभागानं दुर्लक्ष केलं असल्यानं वन्यप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. तसंच या संदर्भात वाळूजचे तलाठी DP कराळे यांच्याशी संपर्क साधला असता तोडण्यात आलेलं झाड हे अशोकाचं असून लिंब अथवा फळांची झाडं तोडण्याशी बोलताना सांगितलं.